नमस्कार श्राव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बाप्पा स्पेशल एग्लेस मोदक केक हाच केक सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे व्हिप क्रीम कशी फेटायची ते दाखवणार आहे इथे मी एक कप क्रीमची पावडर घेतलेली आहे आणि थंड दूध घेतलेलं आहे चिल्ड मिल्क घेतलेला आहे मी इथे एक मोठा बाऊल घेतला आहे क्रीम फेटण्यासाठी आणि ही बेटर मशीन घेतली आहे बीटर मशीन ही तीन तीनशे ते चारशे वॅटची असावी मी इथे पावडर ॲड केलेली आहे त्यामध्ये मी थंड दूध ॲड केलेलं आहे मी आता हे बीटरच्या सहाय्याने फेटणार आहे आपण जे इन्ग्रेडियंट यूज करणार आहोत या सर्वाचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन इन डिटेल याची माहिती बघू शकता जेव्हा तुम्ही व्हिपक्रीम फेटाल तेव्हा हा जो बाउल आहे व्हिपक्रीमचा त्याच्या खाली तुम्हाला एक रिकामा बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला बर्फाचे खडे ठेवायचे आहेत त्यावरती हा बाउल ठेवून तुम्ही जर क्रीम फेटलीत तर ती क्रीम जास्त घट्ट होऊ शकते आणि लवकरात लवकर फेटली जाऊ शकते तुम्ही जर ही क्रीम थंड जागी फेटलीत म्हणजे जसे की सीच्या जागी फेटलीत तर याचा रिझल्ट लवकर तुम्हाला दिसू शकतो तुम्ही बघू शकता आपली क्रीम हळूहळू घट्ट होत चाललेली आहे इथे बघा आपल्या क्रीमला सॉफ्ट पीक आलेलं आहे आपल्याला इथे स्टीप पीक आणायचं आहे म्हणजे आपली क्रीमची जी टोक आहे ते एकदम आ, टोकदार दिसले पाहिजे जर ते असे खाली पडत असेल तर ती क्रीम पूर्णपणे फेटल्या गेलेली नाही हे साईन आहे या क्रीमचे जेव्हा क्रीम, जे क्रीम पूर्णपणे फेटल्या जाते तेव्हा ती बाऊलला चिकटून राहते जरी आपण बाउल उलटा केला तरी ती क्रीम खाली पडत नाही इथे बघा आपली विपक्रीम हळूहळू घट्ट होत चाललेली आहे इथे मी बाउल उलटा करून बघत आहे तरी देखील क्रीम आपली बाऊलच चिकटून आहे खाली पडत नाही आहे याचा अर्थ आपली क्रीम रेडी आहे आपण आता स्पॉन्ज कसा बेक करायचा प्रीमिक्सपासून ते बघणार आहोत पहिल्यांदा तर आपल्याला ओव्हन आपला प्रीहीट करून घ्यायचं आहे मी ते कन्वेक्शन मोडला जाऊन एकशे ऐंशी डिग्री सेट करून दहा मिनिटे लावून हा ओव्हन प्रीहीट करून घेणार आहे आपला ओव्हन प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण आपल्याला स्पॉन्ज बेक करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया मी इथे प्रिमिक्स घेतला आहे मला पायनॅपल फ्लेवरचा बेस शिजवायचा आहे त्याच्यामुळे मी पायनॅपल इसेन्स घेतला आहे तेल घेतलं आहे आणि पाणी घेतलं आहे याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे इथे मी डॉल केक मोल्ड घेतला आहे मला मोदक केक, केक करायचा आहे त्याचा शेप येण्यासाठी मी डॉल केक मोल्ड घेतलेला आहे इथे मी त्याला तेलाने किंवा बटरने ग्रीस करणार आहे आपला टीन तेलाने ग्रीस केल्यास त्यावरती आपल्याला मैदा डस्ट करायचा आहे सर्व बाजूने मैदा कोट केल्यासारखा आपल्याला डस्ट करायचा आहे एक्स्ट्राचा मैदा आपल्याला काढून टाकायचा आहे टीन आपल्याला उलटा करून एक्स्ट्राचा मैदा आपल्याला काढून टाकायचा आहे याने काय होईल आपलं जे केकचं बॅटर आहे ते मोल्डला चिकटणार नाही इथे तुम्ही पार्चमेंट पेपर देखील ठेवू शकता तुम्ही बघू शकता मैदा सर्व बाजूने कोटेड केला आणि एक्स्ट्राचा मैदा मी काढून टाकलेला आहे इथे आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये मी केकचे प्रिमिक्स घेणार आहे त्यामध्ये मी तेल ॲड करणार आहे त्यानंतर पायनॅपल इसेन्स ॲड करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इसेन्स ॲड करू शकता आणि इथे मी पाणी ॲड करणार आहे हे मी आता मिश्रण विस्करच्या साहाय्याने फेटून घेणार आहे मी सुरुवातीला अर्धे पाणी ॲड केले होते आता राहिलेले अर्धे पाणी मी आता ॲड करणार आहे आणि हे पुन्हा मिश्रण फेटून घेणार आहे याची कन्सिस्टन्सी रिबिन लाईक असली पाहिजे रिबीनसारखी असली पाहिजे फ्लोई असली पाहिजे हे मिश्रण आपल्याला चांगले फेटून घ्यायचे आहे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी आता हे मिश्रण पोअर करणार आहे मोल्डमध्ये आता मी हा मोल्ड टॅप करणार आहे यातील जे एअर बबल्स आहेत ते रिमूव करणार आहे आता आपल्याला ओवन कन्वेक्शन मोडला जाऊन एकशे ऐंशी डिग्रीवरती वीस मिनटासाठी मी सुरुवातीला आधी लावणार आहे वीस मिनटासाठी आधी बेक करून घ्यायचा आहे टीन आपल्याला सेंटर पोर्शनला नेहमी ठेवायचं आहे केक टीन बोथ कॉईल ऑन असल्या पाहिजेत आपल्याला आपल्या ओव्हनच्या तुम्ही बघू शकता वीस मिनटं लावला होता हा आपण पण आपला केक अजून बेक झालेला नाही आहे त्यामुळे मी अजून दहा मिनिटे लावणार आहे म्हणजे टोटल हा केक आपला तीस मिनिटे घेणार आहे तुम्ही बघू शकता आपला केक बेक झालेला आहे मी याला थंड करून घेतला आहे त्यानंतर मी याच्या कडा सुरीच्या सहाय्याने मोकळ्या केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपला केक किती इझिली निघालेला आहे बघा हा केक किती स्पॉन्जी झालेला आहे आता आपण एक केक बोर्ड घेणार आहोत त्यावरती आपल्याला हा स्पॉन्ज ठेवायचा आहे आता आपण बघूया की या स्पॉन्जच्या लेअर कशा करायच्या आणि त्यापासून आपल्याला मोदक डिझाईन कशी बनवायची मी इथे एक सुरी घेतली आहे त्याच्या साहाय्याने मी खाचा पाडून प्रत्येक लेअर पाडून घेणार आहे या स्पॉन्जच्या तुम्ही बघू शकता आपल्या स्पॉन्जला किती जाळी आलेली आहे मी आता हा स्पॉन्ज बोर्डवर ठेवून याला शुगर सिरपने किंवा पाण्याने सोक करणार आहे शुगर सिरप बनवण्यासाठी तुम्हाला अर्धी वाटी पाणी आणि दोन चमचे पिठीसाखर वापरायची आहे सोक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जो क्रश ॲड करायचा आहे तो क्रश तुम्ही ॲड करू शकता मी इथे पायनॅपल इसेन्स ॲड केला होता बेसमध्ये त्याच्यामुळे मी पायनॅपलचा क्रश ॲड करणार आहे हा क्रश आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने चांगला पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जी आपण व्हीप क्रीम फेटली होती त्यामध्ये यल्लो कलर ॲड केला आहे मी आणि ही क्रीम मी आता सर्व बाजूने केकचा जो स्पॉन्ज आहे त्याला कवर करणार आहे क्रीमने पुन्हा मी इथे दुसरी लेअर ठेवून पाण्याने सोक करणार आहे त्यावर क्रश ॲप्लाय करणार आहे त्यानंतर क्रीम ॲप्लाय करणार आहे ही स्टेप आपल्याला शेवटपर्यंत करायची आहे तुम्ही बघू शकता मी याला सर्व बा बाजूने क्रीमने कव्हर केला आहे आणि याला हळूहळू मोदकाचा आकार यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला ही हलक्या हाताने क्रीम लावून घ्यायची आहे आता मी इथे झिगझॅग डिझाईनचा स्क्रॅपर यूज करणार आहे हा तुम्हाला केक मटेरियलच्या शॉपमध्ये इझिली मिळेल तुम्हाला हलक्या हाताने हा स्क्रॅपर यूज करून एक्स्ट्राची क्रीम काढून टाकायची आहे बाजूनी जी क्रीम लागली आहे केक बोर्डला ती टिश्यू पेपरने किंवा एखाद्या नॅपकिनने पुसून काढायची आहे तुम्ही बघू शकता आपला मोदकाचा आकार इथे रेडी आहे मी आता याला डेकोरेट करणार आहे मी इथे गुलाबाच्या फ्रेश पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे पिस्त्याचे काप घेतले आहेत पिस्त्याचे फ्लेक्स घेतलेले आहेत मी आता केकच्या बॉटमला गुलाबाच्या पाकळ्या लावून घेणार आहे टॉप पोर्शनला मी पिस्त्याचे काप ॲड करणार आहे पिस्त्याचे फ्लेक्स ॲड करणार आहे आणि त्यानंतर ज्या रिकामी जागा उरली आहे केकमध्ये तिथे मी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या ॲड करणार आहे इथे तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करू शकता अशा पद्धतीने आपला मोदक के हो केक रेडी होईल हा केक तुम्हाला फ्रीजमध्ये सेट करण्यास ठेवायचा आहे आजचा केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर ही रेसिपी तुमची कशी झाली हा केक तुमचा कसा झाला ते नक्की कळवा आणि तुम्हाला यापेक्षा अजून काही वेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील वेगळे केक्स बघायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्राव्यास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील